भरधाव ट्रकने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीची मोडतोड होऊन दोघे जण जखमी झाले. दरम्यान उपचार सुरू असतानाच दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना कलगाव टी पॉइंट वर जवळ घडली. विष्णू श्यामराव मेंढलकर राहणार सौना असे या अपघातात गंभीर जखमी होऊन जागीच ठार झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. तसेच ओंकार मारुती गावंडे राहणार वाकोडी असे या अपघातात गंभीर जखमी होऊन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे. विष्णू मेंढलकर हे साथीदार ओंकार सोबत दुचाकीने सकाळी कलगाव मार्गे महागाव शहरात ब्रिज खालून येत होते. दरम्यान यवतमाळ अंबोडा कडून भरधाव ट्रकने महागावच्या दिशेने येत होता. दरम्यान ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीची मोडतोड होऊन विष्णू मेंढलकर आणि ओंकार गावंडे हे दोघेही गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी तेथे धाव घेतली. मात्र तोवर विष्णू मेंढलकर हा जागीच ठार झाला होता. त्यामुळे ओंकार गावंडे याला एकट्याला सवना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी पुसद येथे हलविण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद न देता तेथे त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच महागाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून पंचनामा केला. शिवाय अपघाताला जबाबदार ट्रक आणि क्षतिग्रस्त दुचाकी ताब्यात घेतली.